शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालकांसाठी किमान वेतन लागू करावं या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली आजपासून महापालिकेसमोर साखळी उपोषण सुरू झालंय महापालिका प्रशासनानं टिप्पर चालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे डीएम एंटरप्राइजेस आणि शिवकृपा एंटरप्रायजेस या दोन खासगी ठेकेदारांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील कचरा उठाव केला जातो डीएम एंटरप्राइजेसकडं एकशे सात तर शिवकृपा एंटरप्राइजेसकडं पासष्ट टिप्पर चालक आहेत त्यांच्याकडून कोल्हापूर शहरातील दररोज एकशे पन्नास टन कचरा उठाव केला जातो मात्र या टिप्पर चालकांना किमान वेतनही मिळत नाही नियमानुसार किमान वेतन लागू होण्यासाठी महापालिकेनं कंत्राटदार कंपन्यांना आदेश द्यावेत या मागणीसाठी आज आम आदमी पक्षाच्या नेतृत्वाखाली टिप्पर चालक महापालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केलंय संदीप देसाई उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सर्व टिप्पर चालक सहभागी झाले होते महापालिका प्रशासनानं न्याय दिला नाही तर शहरातील कचरा उठाव केला जाणार नाही असा इशारा आम आदमी पक्षाच्या वतीनं देण्यात आहे